नमस्कार, सगळ्यांचं स्वागत, अर्थात राज साहेबांचं स्वागत। आजचा दिवस जरा वेगळा आहे। आजचा प्रवास हा कदाचित कल्चर ते कन्स्ट्रक्शन असा होऊ शकतो, कारण कन्स्ट्रक्शन म्हणून कल्चरचा प्रवास संपला आहे अशी परिस्थिती आहे। कदाचित आपल्याला जे आज प्रमुख पाहुणे लाभले आहेत राजसाहेब, ते स्वतः कलावंत आहे। तुम्ही कलासक्त राजकारणी बघितले असतील, पण कलावंत राजकारणी हे एकमेव आहेत। जो माणूस संगीतकार आहे, व्यंगचित्रकार आहे, सगळ्या विषयावरचं प्रचंड वाचन आहे। आत्ता समाजात, राज्यात, राष्ट्रात आणि जगात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर, ज्याला म्हणतात ना की नाडीवर हात असतो तसा डॉक्टरचा, तशी त्यांची नजर आहे, त्याची जाणीव आहे। असा राजकारणी एकही आज महाराष्ट्रात नाही, देशभरातही फार मोजके असतील। आता याचा अर्थ काय? युनायटेड नेशन्सकडून मी एकदा स्पेनला गेलो होतो, सेग्वे नावाची काउंटी होती। स्पेनच्या दोन ओळख होत्या, 84% गुन्हेगारी आणि 82% वर्ल्डची जगातली ड्रग कॅपिटल होती। त्या सेग्वे काउंटीत मधलं क्राईम रेट जो नॅशनल 52% होता, तो 3.5% होता। आणि त्याचं कारण असं होतं की तिथल्या प्रत्येक काउंटीतल्या शाळेत एक परफॉर्मिंग आर्ट्सचा सब्जेक्ट कंपल्सरी होता। हे ज्या माणसाला कळतं, असा माणूस आज व्यासपीठावर आहे। संस्कृती ही बकालपणाच्या विरोधात नकळत काम करते, हे ज्याला कळतं, असा कलावंत आपल्याला आज लाभलाय। राजसाहेब, प्रश्न तर खूपच विचारण्यासारखे आहेत, पण ज्या देशाने अंकुरवाट दिलं, ज्या देशाने खजुराहो दिलं, आर्किटेक्चरल मॉन्युमेंट्स जे जगातली आज आश्चर्य आहे, आज त्या देशातल्या सगळ्या आर्किटेक्चर आणि कन्स्ट्रक्शनमधलं हे सगळं सौंदर्य कुठे लुप्त होत आहे असं वाटतं तुम्हाला, आणि का होत आहे? मी आपल्या चालू आहे, मी आपल्या प्रश्नाच्या उत्तराला यायच्या आधी मी IIA या संस्थेचं मी आभार मानतो की त्यांनी मला बोलण्यासाठी म्हणून हे व्यासपीठ उभं केलं। मला का निवडले हे अजूनही कळलेलं नाही, परंतु मगाशी जे निवेदक बोलत होते माझ्याबद्दल, किंवा आत्ताही जे करंजीकर साहेब जे बायाबद्दल बोलत आहेत, आपल्याबद्दल स्तुती करत असलेल्या माणसाला कधी थांबू नये असं वाटतं। बोलत राहावं, बोलत राहावं, आपण ऐकत राहावं, ऐकत राहावं। पण आज दीपकजींनी ते, मी त्यांचा खूप, त्यांच्या लेखनाचा खूप मी चाहता आहे। त्यांचं एक अप्रतिम पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचावं, काय आपलं घातसूत्र, जरा जाड आहे, एवढं जाड आहे ते पुस्तक, परंतु ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे। आणि ते वाचल्यानंतर आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना येईल, नक्की येईल, की आपण चिलट आहोत, चिलट आपण कोणी नाही होत, हे जग कोणतरी भलतंच चालवत आहेत आणि आपण फक्त मेंढरासारखे जगतो आहोत। एक अप्रतिम पुस्तक दीपक करंजीकरांचं आहे, त्यांची अनेक पुस्तकं आहेत, परंतु मला आज आनंद आहे की ते आज माझी पहिल्या प्रथम मुलाखत घेत आहेत, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो। आता आपण तुमच्या प्रश्नाकडे येऊया, काय झालंय, वीज का झालंय? हे निघून कुठून गेलं सगळं, कल्चर कन्स्ट्रक्शन मधनं गेलं कसं काय? ह्या सगळ्या गोष्टीच्या, आपण ज्याला सौंदर्य दृष्टी जी म्हणतो, ही सौंदर्य दृष्टी मुळात सत्तेत असावी लागते। जो राजा असतो, जो राज्यकर्ता असतो, राज्यकर्त्याला जर सौंदर्य दृष्टी असेल तर ती पर्क्युलेट खाली होते। खाली कितीही तुम्ही टावो फोडा, आज माझे इथे अनेक आर्किटेक्ट पंडित, इथे अनेक आर्किटेक्ट बसलेले आहेत, असं नाही आहे की मी काहीतरी वेगळं बोलणार, त्यांच्या मनात अनेक यापेक्षाही प्रचंड वेगवेगळे विषय असतील, विचार असतील। मांडायचे कुठे, सांगायचे कोणाला, करायचं कधी, त्या सगळ्या गोष्टी करणार कोण आहे, बोलू कुठे? म्हणजे ज्या महानगरपालिकेमध्ये, मी आपण परवा दिवशी मी बोलत होतो, मी महानगरपालिकेमध्ये राज्य सरकारमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन होतो पण टाऊन प्लॅनिंग होत नाही,
आता टाउन प्लॅनिंग जर झालं नाही तर ही बकाल शहरं अशीच होणार. म्हणजे महानगरपालिकांमध्ये आणि राज्य सरकारमध्ये केंद्र सरकारमध्ये इंजिनियरला महत्त्व जेवढं आहे तेवढं आर्किटेक्टला नाही आहे. आणि मग तुमचे रस्ते कसे असणार, तुमच्या वास्तू कशा असणार, तुमच्या गोष्टी कशा असणार हे इंजिनियर ठरवतो, आर्किटेक्ट नाही ठरवत. म्हणजे महाराष्ट्रामधल्या जर मी आता मी गेली इतकी वर्ष महाराष्ट्रात फिरतोय, मी सर्किट हाऊसेस बघितली, अहो एवढी मोठमोठी बाथरूम असतात, आता काय पळत पळत आंघोळ करू का त्याच्यात? पण मागचा पुढचा विचार नाही. तिकडचा कोणतरी एक पीडब्ल्यूडीचा असतो, तो इंजिनियर ठरवतो, तिकडे ती जागा बघतो, त्याच्यामध्ये काहीतरी करतो, त्याच्या मनाप्रमाणे टाईल लावतो. आता मी एका बीडला एका सर्किट हाऊसला गेलो होतो, ते इरिगेशनचं होतं. मेन बेडरूममध्ये गेलो मी, मोठा हॉल, बेडरूम नव्हतीच, म्हणजे मोठा हॉल होता आणि त्याच्यामध्ये पलंग होता. आता जर समजा तिकडे एखादं नवनिर्वाचित दाम्पत्य गेलं, ते काय पकडापकडी खेळणार का त्याच्या भोवती? मध्ये कोणी पलंग ठेवतो का? पण तुम्ही बीडच्या सर्किट हाऊसला जा, तिथे मध्ये पलंग आहे. आता असे विचार करणारे जर लोक आपल्याकडे जर समजा, म्हणून म्हटलं ना की ही सगळी गोष्ट, दृष्टी ही राज्यकर्त्यांमध्ये असावी लागते. जो राज्य करतोय त्यांनी ह्या गोष्टी बघायला लागतात. आज आपल्याकडे रस्ते बांधले जातात, पण रस्ते बांधत असताना त्या रस्त्यावरून जाताना लोकांना कोणत्या सुविधा आपण पुरवल्या पाहिजे, त्या आपण पुरवतोय का, त्याचा विचार अगोदर येतोय का आपल्या मनात? आहेत पैसे सरकारकडे, वापरा. मी तुम्हाला मला माहिती असलेलं एक उत्तम उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी लंडनला होतो आणि लंडनला असंच असताना मी एक मला एक दोन तीन माझी आपलीच मराठी मुलं तिथे काम करतात, एका आर्किटेक्चर फर्ममध्ये काम करतात. या सगळ्या गोष्टीला झाली असेल तर मला असं 15-16 वर्ष झाली असेल, झालंही असेल काम आत्तापर्यंत. जिकडे आपण म्हणतो ना की भंगार वगैरे असा भाग असतो सगळा ठेवलेला असतो, किंवा स्क्रॅप यार्ड वगैरे असतं, अशा ठिकाणी लंडनच्या त्यांच्या काय महानगरपालिकेला का जे काय असेल ते, किंवा सरकारला त्यांच्या, तिथे एक कोणातरी लोकांसाठी कॉलनी बांधायची होती आणि त्या कॉलनी बांधायची टेंडर्स निघाली होती. त्यांनी मला ते टेंडर दाखवलं, म्हणजे टेंडर म्हणजे त्यातले काही क्लॉजेस मला त्यांनी सांगितले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्लॉज जो त्या पेपरवरती होता, म्हणजे सरकार, राज्य सरकार किंवा तुमचं राज्यकर्ते कसा विचार करू शकतात, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मला असं वाटतं ते क्लॉज होतं. आणि त्या क्लॉजमध्ये दिलं होतं की तुमचा डिझाईन असं असलं पाहिजे की या कॉलनीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, त्या सूर्यप्रकाशावरती प्रत्येकाचा अधिकार आहे, त्याच्यामुळे तुमचं डिझाईन हे असं असलं पाहिजे कोणाच्याही घरातला सूर्यप्रकाश अडता का बरे. आता इतका बारीक विचार जर समजा राज्य म्हणून कोणी करत असतील तर तिकडे चुकीच्या गोष्टी होतील कशा? तुम्ही जर परदेशामध्ये कुठेही गेलात तर तुमच्या लक्षात येतं की अरे एकसारख्या इमारती तुम्हाला दिसायला लागतात. आता मागच्या वेळेला आमच्याकडे आपल्याला माहिती असेल शिवाजी पार्कमध्ये ते काय हेरिटेजमुळे त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन बंद केली. बरं एक बिल्डिंग दुसऱ्यासारखी नाही, हेरिटेज कुठून देणार? काय होत आहे की या सगळ्या याच्यामध्ये आपण एक वेगळा विचार करतोय आणि सत्तेत बसलेले एक वेगळा विचार करतात, त्याच्यामुळे झालेला वीज काय, अजून दुसरं काही नाही. पण म्हणजे सरकार एक आपल्या जागी आहे, लोकसहभागातून तुम्ही नेहमी सांगतात लिबर्टी पार्कचं उदाहरण न्यूयॉर्कच्या, सरकार तिथे काही करत नाही. मी तिथे अगदी जवळून ते मी पण पाहिलं आहे, सगळं लोक करतात. तुम्ही तर फार छान पद्धतीने तुमच्या त्या ब्लूप्रिंटमध्ये पण सांगितलं आहे. आता ती ते करायची वेळ, नवनिर्माण तुमच्या पक्षाचं नाव असलं तरी हे नवनिर्माणाची आता वेळ आली आहे, कारण आपण किती दिवस म्हणणार हे करत नाही ते करत नाही असं. तर त्यात आर्किटेक्ट हा महत्त्वाचा पूल आहे, ब्रिज आहे ते करण्याकरता, कारण त्यांना असं ज्ञान आहे आणि फॉलो करणारे आपण बाकी लोक असू शकतात. आता हे अशी उत्तर शोधायची वेळ आली आहे ना. पण नाही कसं आहे आता सापडेल का? पण ज्या महाराष्ट्रामध्ये गाडगेबाबांचा जन्म झाला
त्या गाडगे त्या महाराष्ट्राला स्वच्छता शिकवावी लागते म्हणजे जरा दुर्भाग्यच म्हणावं लागेल. पण प्रत्येकाने जर समजा मी त्या डॉक्युमेंटरीमध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येकाने आपापलाच परिसर जरी स्वच्छ ठेवला तरी मला असं वाटतं अनेक गोष्टी तुम्हाला मिळतील की त्याच्यामध्ये समाधान मिळेल. माझा या कल्पनेमागचा विचार फक्त एवढाच होता, मला घरातनं बाहेर पडल्यावरती मी एका चांगल्या शहरामध्ये जगतोय असा मला फील आला पाहिजे, तर त्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे. मी धक्के खातोय, फुटपाथमध्ये पाय मुरगळत आहेत, खड्ड्यांमधनं गाड्या जात आहेत, फुटपाथ धरण मिळत नाहीत मला, हे ह्याला काही जगणं नाही म्हणत, ह्याला म्हणतात तुम्ही तुमचा जन्म झालाय म्हणून जगताय. पण तीच गोष्ट आज अनेक तरुणी ज्या म्हणतात की नाही मला परदेशात जायचंय, का जायचंय, शिक्षण तर त्यांना इथेही मिळतं, अनेक गोष्टी त्यांना इथेही मिळतात, सभोवतालचं वातावरण नाही मिळत. आणि ते सभोवतालचं वातावरण न मिळाल्यामुळे आता आजचीच का कालची बातमी आहे, मुंबई शहरामध्ये पुणे शहरामध्ये पोल्युशनचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे जगातल्या पहिल्या काहीतरी 15 यादीमध्ये आपला मुंबई शहर वगैरे येते. कशामुळे येते? बेसुमार कन्स्ट्रक्शन. आज तुम्ही जा मुंबईला, मुंबईमध्ये बांधत असलेले सगळे जे काही कोस्टल रोड्स, फ्लायओव्हर्स, रस्ते, इमारती बांधल्या जात आहेत प्रचंड प्रमाणामध्ये. आता हे रस्ते कोणासाठी बांधले जात आहेत? म्हणजे मुंबई शहर किंवा उपनगरामध्ये राहणाऱ्या लोकांनी वाढवलेली लोकसंख्या नाही आहे ना. मग बाहेरून ज्या प्रकारचा आपल्याकडे ज्या प्रकारे लोक येत आहेत त्यांच्यासाठी सुखसुविधांसाठी तुम्ही तिथे वर्षानुवर्ष आयुष्यभर राहणाऱ्या माणसाचा सगळ्या गोष्टी घालून बसताय. आज तुम्ही हाजी अलीला जा, तुम्हाला समुद्र दिसत नाही. मी गेले 25 वर्ष पुण्यामध्ये येतोय आणि पुण्यामध्ये मी ही गोष्ट अनेकदा माझ्या भाषणामध्ये सांगितली, म्हणजे मुंबई बर्बाद व्हायला एक काळ गेला, पुणे बर्बाद व्हायला वेळच लागणार नाही. आणि आज काय पुणे कुठे राहिले? मला असं वाटतं 5 पुणे आहेत, एक हिंजवडीचं पुणे वेगळं, एक तिकडचं या इकडचं वेगळं पुणे, मधलं एक नदीकाठचं वेगळं, अजून तिकडे त्या विमाननगरच्या इकडचं वेगळं, एक कोणाचा कशाला काही संबंध नाही आहे. पुणे म्हणून कुठे राहिले? याचं कारण राज्यकर्त्यांचं लक्ष नाही. दळणवळण आल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलायला लागतात आजूबाजूच्या. हे राज्यकर्त्यांना कळलं पाहिजे की हे बदलणार आहे, आपण ह्याचं टाउन प्लॅनिंग आत्ताच केलं पाहिजे. पण हे होत नाही, त्याचा विचारच होत नाही, व्यवस्थाच नाही आहे. आणि ज्यांना ह्याच्यात गती नाही, ज्यांना ह्यातली माहिती नाही, जे आपले फक्त रोजच्या पाकिटावरती जगणारे जे काही लोक असतात त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? आणि मग तुम्हाला महानगरपालिका आणि राज्य सरकारकडनं हेच रिझल्ट मिळणार. आता परवा दिवशी त्या कोकणातला ब्रिज पडला, काही कोणाला काही सोय सुतक नाही, 15 बातमी आली, विषय संपला, माणसं मेली असती खाली तर मरू देत. पण आर्किटेक्ट म्हणून त्यांचं प्लेसमेंट फार महत्वाची नाही गोष्टी करतात ते, का कमोडिटी म्हणून स्वतःचा वापर करू देतात ते, का स्टँड उभे राहत नाही की नाही आम्ही असं वाटेल ते डिझाईन करणारच नाही, म्हणजे बिल्डिंगचं सुद्धा किंवा वस्ती. ह्याला इतके आर्किटेक्ट्स आहेत, आता सगळ्यांनी जर शपथ घेतली तरच हे होऊ शकतं. अरे आर्किटेक्ट एखाद्याने नकार दिला आणि दुसऱ्याने स्वीकारलं तर तो म्हणाल चला मी काय चुक केली. तुम्ही एखादा स्टँड घेण्यासाठी म्हणून माझी तयारी आहे. मी तुम्हाला शब्द देतो, शब्द ह्यांच्यासारखा नाही बाकीच्यांसारखा, माझा शब्द म्हणजे शब्द असतो. जेव्हा कधी माझ्या हातात महाराष्ट्र राज्याची सत्ता असेल त्याला या महाराष्ट्राचं संपूर्ण प्लॅनिंग करायला मी आर्किटेक्ट लोकांच्या तुमच्या हातात देईन. उद्या मी असाच एखाद्या कार्यक्रमाला इंजिनियर्सच्या गेलो तरी तुमचंच नाव घेईन. त्याच्यामुळे मी जिथे जाईन तिकडे त्यांची नावं घेऊन बसेन असं पकडू नका. कारण आखणी हे करतात, बांधतात ते. आता ते जर नीट आखलं गेलंच नाही तर काय होणार मला जरा सांगा. मी
आणि आपल्याकडचा जो स्पीड आहे, सरकारचा जो स्पीड आहे तो कमाल आहे. मी एकदा डेव्हलपमेंट प्लॅन आला होता मुंबईचा, त्यावेळेला मी एक सेमिनार घेतला होता मुंबईमध्ये, आणि त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की मी जे सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे, तरी मी मुद्दामून सांगणार आहे की प्रभू रामचंद्रांना वनवास झाला. वनवास झाल्यावरती ते तिकडनं अयोध्येतनं निघाले, मग ते दंडकारण्यामध्ये आले, ते सीतामाई लक्ष्मण, मग त्यांनी तिकडे एक कुटी बांधली. मग कुटी बांधल्यानंतर एके दिवशी सीतेला काहीतरी हरण आवडलं, म्हणून मग राम त्या हरणाच्या मागे धावले, मग ते हरण काहीतरी त्या रामाच्या आवाजात ओरडलं, मग लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव, मग लक्ष्मणाने एक ती लक्ष्मण रेषा काकली की ह्याच्या बाहेर येऊ नको, मग लक्ष्मण गेला. मग एक म्हातारा माणूस आला, मग त्याने त्या सीतामाईला सांगितलं की मला भिक्षा दे, मग तो काय आत येईना, मग ह्या बाहेर आल्या, मग ह्याने पळवली, ते रावण होते. मग ते काय ते त्यांच्या त्या ह्याच्यातनं काय त्यांचं रथामधनं घेऊन चालले. मग तो जटायू आला, मग जटायूचा पंख छाटला, मग ते पुढे गेले, मग जटायूने सांगितलं रामाला की ते लंकेमध्ये गेलेत, मग जाताना मग ते वाली आणि सुग्रीव आणि मग हनुमान भेटले, मग ते सगळे वानरसेना भेटली, वानरसेनेतनं मग ते लंकेपाशी गेले. लंकेपाशी गेल्यावर त्यांनी तिकडे एक ब्रिज बांधला लंकेला, मग तो ब्रिज बांधून तिकडे सगळे गेले. मग त्या कुंभकर्णाला त्यांनी पहिल्यांदा मारला, मग त्याच्यानंतर रावणाला, मग रावणाला मारला. सीतामाईला घेऊन परत राम प्रभू रामचंद्र 12 वर्षांनी अयोध्येला आले. एवढ्या वेळात बांद्रा वरळी सिलिंग बांधलंय. हा आपला सरकारचा स्पीड आहे, कळलं का? ज्याला आपण रामायण असं जे म्हणतो ते एका ब्रिजवर आटपले आम्ही. ही आपल्याकडची परिस्थिती. मी तुम्हाला सांगू ना, सगळं चुकलंय. म्हणजे हायवेला जाताना जे ट्रक्स पहिल्या रांगेत चाललेले असतात, जे तिसऱ्या लाईनमध्ये चालायचं असतं, तेही त्यांना कोणी सांगत नाही. पण काय काय सरकारी जी घरं बांधली जातात त्यात माणसं राहतात का कबुतरं राहतात हेच कळत नाही. त्याच्यावरून सांगतो, लॉरी बेकर जे केरळमध्ये त्यांनी बांधलं ती वसाहत, त्या तिथली संस्कृती, परस्परावलंबित्व याला गृहित धरून बांधलं, कोणाची कोणाला गरज पडेल. आपल्याकडे खिलारी भूकंप झाला, तिकडे जी घरं बांधली आहेत ती म्हणजे ट्रान्झिट कॅम्प आहेत ते. हो ना. यातलं सगळ्यात उत्तम उदाहरण द्यायचं झालं ना तुम्हाला, तर आजही जर समजा तुम्ही पुणे दर्शन असेल किंवा मुंबई दर्शन असेल, मी मुंबई दर्शनचं मला माहिती आहे, कारण पुणे दर्शनचं मला काय दाखवतात मला माहिती नाही आहे. पण जर समजा तुम्ही मुंबई दर्शन या बसेसमध्ये गेलात, तर त्यातलं एक राज्य सरकारचं म्हणून काम म्हणून तारापूरवाला ॲक्वेरियम हे सोडलं, तर सगळ्या ब्रिटिशकालीन गोष्टी हे त्या मुंबई दर्शनमध्ये दाखवल्या जातात. नवीन एकही गोष्ट नसते. नवीनपैकी असलेली तारापूरवाला, शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खानचं घर हे त्या मुंबई दर्शनमध्ये येतं. नट म्हणून घर म्हणून नाही. पण ज्या वास्तू दाखवल्या जात आहेत त्या ब्रिटिश खरीद आहेत. मी तुम्हाला आर्किटेक्चर म्हणून जर समजा एक आपण त्याला ते इंजिनियर होते परंतु आर्किटेक्ट लोकांचा सहभाग घेऊन केलेली ती प्लॅनिंग आहे. तुम्ही कधीतरी जर समजा तुम्हाला सवड मिळाली तर तुम्ही त्याचा टॉप व्ह्यू हा शिवाजी पार्क, दादर, माहीम, परळ, नायगाव, हा जो सगळा वडाळा हा सगळा परिसर आहे हा तुम्ही एकदा बघा. त्याचं संपूर्णपणे डेव्हलपमेंट प्लॅन, त्याचं संपूर्णपणे टाऊन प्लॅनिंग हे ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यावेळेचे आर्किटेक्ट्स आणि त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग होता, ज्यांचा आर्किटेक्चरशी संबंध खूप मोठ्या प्रमाणावर होता म्हणून, ते म्हणजे इंजिनियर मोडक, ज्यांच्या नावाने मोडक सागर म्हणून आपल्याकडे जो प्रसिद्ध आहे तलाव, ते इंजिनियर मोडक. तुम्ही टाऊन प्लॅनिंग फक्त बघा. आणि अहो हे रॉकेट सायन्स नाही आहे. म्हणजे किती पॉप्युलेशन असलं पाहिजे, किती लोकसंख्या असली पाहिजे, त्या लोकसंख्येला लागणाऱ्या गोष्टी कोणत्या, तर त्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत, मार्केट आहे, थिएटर आहे, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, हॉस्पिटल्स आहेत, बागा आहेत, अगदी ठराविक लागणाऱ्या गोष्टी असतात त्या. त्या तुम्हाला सांगाव्या लागतात.
आज तुम्ही तेच मुंबईचं टाउन प्लॅनिंग जे ब्रिटिशकालीन आहे तिथे येऊन तुम्ही बघा, त्यांनी तर एक परळला हॉस्पिटलचा हब उभा केला. अशा कोणत्याही गोष्टी स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कुठे अशा अशा प्रकारचे हब उभे राहिलेत? काही नाही आहे. हॉस्पिटल्स उभी राहिली आणि आता तर काय, आपल्याकडे जेवढं काही सरकारने उभं केलं आहे ते सगळं प्रायव्हेटाईज होतंय. सरकार म्हणून काही नाही, काहीच नाही. मला या सगळ्या लोकांचं मला खरंच चिंताच वाटते. आपल्याकडे समजा शहर उभारताना महानगरपालिकेकडे तुम्ही जायला जाता, महानगरपालिके तुम्हाला काय परवानगे देतात वगैरे वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर तुम्ही जे डिझाईन देता ते अप्रूव्ह होतं, बरोबर आहे? थोड्या बहुत तुमचे काय पाकिटमारी होत असेल तिकडे, पण त्याच्यानंतर ते अप्रूव्ह होतं. पण अशी एक लेन आहे की जिकडे एक समान तशाच प्रकारच्या इमारती आहेत असं काही नाही जे तुम्हाला परदेशामध्ये दिसतं, असं काहीही आपल्याकडे होत नाही. मला असं वाटतं की तुम्ही राज्यकर्त्यांशी, आज समजा तुम्ही माझ्याशी बोलता, अनेकांशी बोललं पाहिजे तुम्ही. सर एक प्रश्न विचारतो. का आलात साहेब? एक प्रश्न विचारतो. सौंदर्य दृष्टी असावी आणि हे खूप महत्वाचं आहे, हे इव्हन ब्लूप्रिंटमध्ये तुम्ही दाखवलं. आणि आर्किटेक्ट्स हा एक मोठा स्टेक होल्डर आहे आणि ती सौंदर्यदृष्टी एका हद्दीपर्यंत आर्किटेक्ट्सकडे असते, पण आम्हाला सिस्टीममध्ये हा सहभाग कसा मिळेल, आम्ही कसं याच्यात सहभाग करू शकतो? काय ह्यातलं आत्ता त्यांना किती तुमच्याबद्दल आस्था आहे या लोकांना मला माहिती नाही. मला आहे, मी माझी गॅरंटी देऊ शकतो, मी बाकीच्यांची काय गॅरंटी देऊ? सर तुम्ही म्हटलं ते खरं आहे की साधा कॉर्पोरेशनमध्ये एकही आर्किटेक्ट हा जॉबवर नसतो. आमचे आम्ही प्लॅनिंग करतो, आम्ही डिझाईन करतो, त्याला फक्त टेक्निकली इंजिनियर हा चेक करतो. तुम्हाला मी एक माझी गोष्ट सांगतो, तुम्हाला कशा प्रकारचा विचार करतात नाही लोक. मी माननीय बाळासाहेबांचं फोटोबायोग्राफी, त्यांचं एक पुस्तक मी ज्याला रिलीज केलं होतं 2006 साली. थॉट प्रोसेस काय असते बघा, तर गेटवे ऑफ इंडियावरती मी ते स्टेज होतं आणि गेटवे ऑफ इंडियाच्या पुढे सगळा ऑडियन्स बसणार होता. त्याला माननीय अटल बिहारी वाजपेयीजींच्या हस्ते त्याचं पुस्तकाचं प्रकाशन होतं. आता माजी पंतप्रधान म्हटल्यानंतर ते त्यांची ते काही सिक्युरिटीचे सगळे लोक लागतात त्यांचे. मी आपल्या तिकडे उभा होतो, ते सगळे सिक्युरिटीचे लोक सगळे दिल्ली बिल्लीवरनं आलेले सगळे बोलत होते. त्यातला एक चीफ आला माझ्याकडे, विचार बघा, प्रोसेस बघा काय. ये क्या है? म्हटलं ये ताजमहल हॉटेल आहे. अच्छा, ये तो डेंजरस आहे. म्हटलं म्हणजे? नाही, इसे ढकना होगा. अरे म्हटलं माझ्या बापाची काय मिल आहे का? ढकना होगा म्हणजे काय? एक बिल्डिंग ताजमहलची झाकायची कशी? पण त्याच्या मनात काय आलं, ही झाकली पाहिजे. हा येतो कुठून विचार? हे मनात येतं कुठून? मग मी तिकडे काय ते HMI-BMI सगळे लावले आणि माझे सगळ्या फ्लोअरवरती ते सगळे लाईट लावले जेणेकरून त्याला काय व्ह्यू मिळवू नये वगैरे वगैरे. पण एक हॉटेल झाका कपड्याने असा मनात विचार कसा येतो? त्यांच्यावर तुम्हाला राहायचं आहे. म्हणजे एक आर्किटेक्चरमधला एक अप्रतिम नमुना जे ताज हॉटेल आहे ते झाका म्हणून सांगतायत. मुंबईची एक आयडेंटिटी आहे. पण आपण असं म्हणतो, पण राजसाहेबांनी सत्ता आल्यावर काय होऊ शकतं हे नाशिकमध्ये दाखवलं. नाशिकमधले रस्ते घ्या, त्या काळात झालेले बटरफ्लाय गार्डन जे टाटांच्या मदतीने उभं केलं ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं गोदाकाठ पार्क, म्हणजे गोदेच्या दोन्ही बाजूला चालण्याकरता लोकांना सकाळी असणारी जागा, विस्तृत तिथे बसायच्या थांबे, असं सगळं उभारलं गेलं. सत्ता कारणामुळे बदलतं हे खरं आहे, पण आता समजा पुण्यात सत्ता तुमच्याकडे लोक देतीलच, पण त्याच्या आधी ज्या शहरात मिळाली तिथे हे प्रूव्ह करून दाखवता आलं, म्हणजे हा प्रूफ ऑफ कन्सेप्ट आहे ना, नुसतं डिझाईन नाही, ड्रीम नाही आहे, डिझाईन पण आहे त्याचं. तर त्या डिझाईन करता आत्ता पुण्याकरता काय करायला? मी तुम्हाला एक सिम्पल लॉजिक सांगतो, ह्यांच्यापैकी एकही जण, म्हणजे त्यांच्या कामानिमित्त असेल, परंतु तुम्ही जर पाहिलं कुठेही
समाजाचा नगरसेवक आमदार खासदार यांचा संबंध येतो कुठे हो? किती जण भेटतात? कोणी जण भेटत नाही, कळलं का? काही त्यांची छोटी मोठी काही इतर काही कामं असली तर काही जातात लोक, पण असे काहीतरी सोसायट्यांमधली लोक जात आहेत, नगरसेवकाला भेटतात, आमदाराला भेटतात, असं फार होतच नाही. त्यांचं काही दिनचर्या जी असते, सकाळी उठलं ऑफिसला गेलं, त्यांचं काम केलं, काय त्यांचा व्यवसाय केला वगैरे, आले संध्याकाळी, मग यांना लागतं काय? यांना या शहरात राहण्याचं समाधान लागतं, बरोबर आहे? आणि ते समाधान मला असं वाटतं की या लोकांकडनं आलं पाहिजे, या लोकांकडे त्यांनी दिलं पाहिजे. मला जे बेंचेस लावतात ना, मला इतका राग येतो ना, त्या त्या पक्षाचे बेंचेस असतात, कळलं का? हां, आणि त्या पक्षाचा बेंच, त्याच्यावरती ते निशाणी, आलेल्या माणसाला माहिती नसतं सुकलाय का ओलाय, घरी जाताना मागून झेंडा घेऊन जातो तो, कळलं का? आता हे असले बेंचेस, त्याच्यावरती लिहिलेलं असतं खासदाराच्या सौजन्याने. काम आहे का त्याचं? ते जबाबदारी आहे, सौजन्य कसलं भाई? आपल्याकडे, मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे लोकांमध्ये देखील अनेकांना माहिती पण नसतं की खासदार म्हणजे काय, आमदार म्हणजे काय, आणि लोक नगरसेवक म्हणजे काय. लोकसभेला आपल्याकडे काय म्हणतात? कायदे मंडळ, जिथे कायदे होतात. विधानसभेला काय म्हणतात? आपल्याकडे कायदे मंडळ. खरं काम करणारा जो माणूस असतो, ज्याच्याकडे खरं काम, तुमचं आजूबाजूच्या सगळ्या कामं होतात, तो नगरसेवक असतो. महानगरपालिका असते. आपल्याकडच्या सिस्टीम्स आपण नीट जरा समजून घेतल्या पाहिजे. अगदीच जर मोठी गोष्ट असेल तर ती विधानसभेत जाते, अगदीच मोठी त्याच्यावर मोठी असेल तर ती केंद्रात जाते. पण रोजच्या रोज तुम्हाला लागणाऱ्या गोष्टींसाठी म्हणून नगरसेवक असतो. आणि त्या महाराष्ट्रामध्ये गेली 2.5-3 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्याच्यामुळे नगरसेवकच नाही, त्याच्यामुळे प्रशासक आहे. प्रशासकाकडे कोणाला जाता येत नाही, ही आपली सिस्टीम आहे. मग हात कुठं ते असं ते कोडं असतं नाही का, ते कुठून सोडवायचं, ते धागा सापडत नाही साहेब. हां, एक प्रश्न विचारतो. आत्ताच आपण बघितलं G20 एवढं मोठं भारतभर झालं आणि त्याच्याकरता खूप ब्युटिफिकेशन झाले सगळ्या शहरांमध्ये आणि पार शहरं धुवून काढली आणि एकदम रातोरात त्या शहरांना त्यांनी चमकवलं आणि ते सगळे गायब पण झाले. तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे? की याच्यावरती एक मी फार पूर्वी एक बाळासाहेबांचं एक व्यंगचित्र, फार अप्रतिम व्यंगचित्र होतं. असेच कोणीतरी फॉरेन डेलिगेट्स येणार होते, हे मला असं वाटतं इंदिराजींच्या काळामध्ये का कुठेतरी, आणि त्यांच्यासाठी सगळं लाल कार्पेट टाकलं होतं, कळलं का? आणि ते लाल कार्पेट या बाजूनी उघडून ज्या नको ना दाखवायच्या नाहीत ना गोष्टी, त्या कार्पेटच्या खाली झाडूने टाकत होत्या. उद्या ते गेले की हे लाल कार्पेट परत बाहेर येणार आहे, आपल्यासमोर परत कचराच असणार आहे. पण सर, मग हे ब्युटिफिकेशन परमनंट का करत नाहीत? आता केलं बघा तुम्ही, ते दिव्याच्या पोल लावल्यावर दिवे लावलेत नाही का ते? मी माझ्या भाषणामध्ये बोललो नाही का ते? अशी सर शहर आहेत का डान्स बार आहे तेच कळत नाही मला. अशी शहरं असतात का काहीतरी पोलला दिवे लावत आहेत कोणतरी? मग आमच्याकडे ते माझ्या भाषणातच बोललो होतो, त्याच्यामुळे आता काय वेगळं बोलायची गरज नाही. आमच्याकडे ते एक स्मारक आहे शिवाजी पार्कला, तिथे येऊन बघा, त्या सिंहांच्या लाल दिवे मारलेत खालून, असं वाटतं सिंहाला मुळव्याच झाली आहे. हे ब्युटिफिकेशन आहे का हो? ब्युटिफिकेशन कशाला म्हणतात तुम्ही? आज आणि हे सगळे मंत्री, नगरसेवक, आमदार, खासदार, मिस्टर हे सगळे जातात ना परदेशात सरकारी पैशावरती अभ्यास गट म्हणून, काय करतात त्यावेळेला जाऊन तिकडे? काही पाहत नाहीत, काही बघत नाहीत. बरं, मग किमान अरबांसारखं तरी वागा. ज्याप्रकारे दुबई तुम्ही बघितली असेल किंवा मिडलेस्ट ज्यावेळेला बघतात, त्यांना समजा कळलं आहे की आपल्याकडे मेंदू नाही आहे, आपल्याकडे पैसे आहेत, तर मग मेंदू बॉरो करा. त्यांनी फ्रेंच लोकांना, ब्रिटिश लोकांना, अमेरिकन लोकांना, इटालियन लोकांना त्यांनी आणले, बाबा आमचा देश नीट करून द्या, हे आमचे पैसे घेऊन जा, तुमचं काम झालं निघून जा. किमान ते तरी करा. तेही करत नाही आम्ही, कारण आम्हाला सगळंच माहिती आहे साहेब. विचित्र कचाट्यात सापडलेलं आहे सगळं प्रकरण साहेब. आज पुण्यामध्ये आपण बघितलं की एवढा FSIचा सुळसुळाट झालाय की ऑलमोस्ट 5 आणि आत्ता 10 पर्यंत FSI पुण्यामध्ये झालेला आहे. पण रस्ते वाईट करायला कंडिशनच नाही आहे, म्हणजे देर इज नो कंडिशन.
म्हणून सर हे नेक्सस जे आहे ना की हे बिल्डरांनी काहीतरी पैसे द्यायचे राज्यकर्त्यांना आणि मग या पॉलिटिशियन्सना पैसे देऊन त्याच्यामधनं एफ एस आय वाढवून घ्यायचे. मुळात लोकसंख्येनुसार जर समजा तुम्ही रस्त्यांची जर समजा बघितले रस्ते किती लागतात तर लोकसंख्येनुसार 15% तुम्हाला रस्ते लागतात. आज पुण्याची परिस्थिती अशी आहे जवळपास 7 ते 8% रस्ते आहेत. एके दिवशी घरातनं निघाल आणि तिकडेच असाल. आपण एक इमारत ज्या वेळेला बांधतो आहोत त्या एक इमारत बांधल्यानंतर तिथे गाड्या किती येणार आहेत, किती वाढणार आहेत. प्रत्येकाकडे काय एक गाडी असते, दोन दोन रस्ता, तीन तीन रस्ता, तो ठेवणार कुठे आहे? बरोबर. त्याच्याकडे काम करायला माणसं येणार आहेत, त्याच्याकडे ड्रायव्हर्स येणार आहेत, त्याच्याकडे इतर लोक येणार आहेत, त्याच्याकडे कोणी अजून काय मित्रपरिवार येणार, हे सगळं तिथे मावणार कसं आहे? ह्याचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता फक्त एफ एस आय दिला जातो, त्याच्यातनं कमिशन येत जातात, पैसे येत जातात आणि तुम्हाला विकलं जातं. या पलीकडे काही चालू नाही आहे. आता साधी गोष्ट आपण बघूया ना, महानगरपालिका स्विमिंग पूल किंवा ह्या सगळ्या गोष्टी हे कोण प्रोव्हाइड करायचं? महानगरपालिका प्रोव्हाइड करायचे ना. आज ती गोष्ट बिल्डर सांगतायत की मी तुम्हाला स्विमिंग पूल देतो, मी तुम्हाला टेनिस कोर्ट देतो, ज्याच्यावरती फ्लॅट विकतायत. मग सरकार फक्त काय परवानगीसाठी राहिले ना आता म्हणजे. आणि जोपर्यंत तुम्ही हे माझं आहे, हे राज्य माझं आहे, हे शहर माझं आहे असा विचार करून जोपर्यंत राज्यकर्ते काम करणार नाहीत तोपर्यंत काही नाही होणार. पण मी निराशावादी नाही, मी आशावादी आहे, पण तो आशावादी मी माझ्यावरती आहे, यांच्यावरती नाही आहे मी. पण सोल्युशन काय सर महिला, वाढणार कसे रस्ते? वाढणार कसे रस्ते? सगळी कन्स्ट्रक्शन थांबवा पहिली. माफ करा, तुमचं काम थांबेल परंतु त्याला आकार उकार आल्याशिवाय याचं काही नाही होणार. मी मागे एकदा धुळ्याला गेलो होतो महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि तेव्हा मी म्हटलं होतं की हे शहर उत्तम शहर बनू शकतं एका अटीवर, आखं पाडून नवीन बांधलं तर. असलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही काय करणार, काय किती ॲडजस्टमेंट करणार? कुठचेही प्लॉट विकले जात आहेत, कसेही इमारती उभ्या राहत आहेत, कोणीही लोक येत आहेत. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जर समजा तुम्ही जर महाराष्ट्र म्हणजे मुंबई पुणे वगैरे ठाणा हा भाग पकडलात, त्यातला सगळ्यात राज ठाकरे जो ओरडून ओरडून इतकी वर्षी जे सांगतोय, बाहेरून येणारे लोंढे आणि त्यांच्यासाठी तुम्ही प्रोव्हाइड करत असलेल्या फॅसिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चरच्या याच्यामुळे अजून विस्का होतोय त्याचा. 56 ट्रेन्स रोज येतात लोक, मुंबईत येतात. ही माणसं कुठे राहतायत, कुठे जातायत, काय करतायत, कोणाचा कशाला काही पत्ता नाही आहे. त्यांच्यासाठी इमारती उभ्या राहतायत, अनधिकृत इमारती उभ्या राहतायत. त्यांच्यासाठी फ्लायओव्हर्स उभे राहतायत कारण तो ट्रॅफिक वाढला. त्यांच्यासाठी ब्रिजेस उभे राहतायत कारण तो ट्रॅफिक वाढला. असलेल्या लोकांमुळे बिघडलेली गोष्ट नाही आहे, बाहेरून आलेल्या लोकांमुळे बिघडलेली गोष्ट आहे. आता हे सगळे सुरू करतील आमचे चॅनलवाले, वापिस राज ठाकरे साधा निशाणा, ये देखो ये देखो. प्रत्येकाने आपल्या शहराचा विचार केला पाहिजे. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी सगळ्यांनीच राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. हे सगळं मतांमुळे झालं हो ना, हा सगळा विचका मतांमुळे झाला. आणि मग तो आला तू घे, तू आला तू ह्याला घे, ह्याला आला ह्याला घे, आणि कोणी स्पष्ट बोलायचं बंद केलं सगळ्यांनी. म्हणजे एकेकाळची मुंबईमधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जायची धारावीची. गुगल मॅपवरती जाण मग तुम्हाला लक्षात येईल की धारावी इतकी छोटी झाली आहे, इतक्या झोपडपट्ट्या सगळ्या बाजूनी वाढलेल्या आहेत. मुंबईमध्ये तर ते एक नेक्सेसच आहे, म्हणजे झोपडपट्ट्या प्लॉटवरती बिल्डर आणून वसवतात आणि मग कालांतराने ती ती तुमची काय ती कुठची स्कीम एस आर एखादी आणतात आणि मग इमारती बांधतात. शासन नाही कोणाला, इथे शिक्षा होत नाही कोणाला, त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला ह्याच गोष्टी होणार. आणि ह्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला मी आमच्या मित्रांबरोबर बोलत होतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे वागतायत लोक, मग त्यात राजकारणी असतील खास करून राजकारणीच, हे असे जे वागणारे लोक जे आहेत यांना तुम्ही मतदान करत राहता.
निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही सगळं विसरता, रस्त्याला खड्डे आहेत, इथे चालता येत नाही, फुटपाथ मिळत नाही, शाळा मिळत नाही, हॉस्पिटल मिळत नाही, पैसे वाढलेत, हे वाढलेत, हे सगळं 5 वर्ष सगळं बोंबलत बसता आणि निवडणुकीच्या तोंडावरती भलत्या विषयावरती मतदान करून मोकळे होता. ज्यांनी हे हा सगळी घाण केलेली आहे त्यांना हे कधीच कळत नाही की अरे आपण घाण केलेली आहे. त्यांना असं वाटतं आपण चांगलंच करतोय कारण हे लोक मतदान करतात आपल्याला. तुम्ही लोक त्याच त्याच विषयांवरती मतदान जर त्यांनाच करणार असाल तर त्यांना कधी कळणार आहे की आपण चुकीचं काम करतोय? दुसरा काही मार्गच नाही. शासन हे तुम्हालाच करायला लागेल. सॅटेलाइट सिटीज पण निर्माण करत नाही, काहीच नाही. एका पुण्यात 5 पुणे करण्यापेक्षा मला काय आज राजकारण मला या व्यासपीठावरती आणायचं नाहीये, परंतु मला जो माझी जी तळपायाची आग मस्तकात जाते ना ती ह्याच्यासाठी जाते की जनतेला का नाही कळत, लोकांना का नाही कळत की ज्या लोकांनी इतका इतका विचका करून ठेवलेला आहे आमच्या शहरांचा आणि राज्यांचा, आपण परत त्याच त्याच पक्षांना आणि त्याच त्याच लोकांना मतदान करतो आहोत. काही कमिटमेंट न घेत काही नाही. अकाउंटेबिलिटी नावाची काही गोष्टच उरलेली नाही आणि 30-30 माणसं निवडून देत आहेत. आता परवा दिवशी जो समजा काय मुंबई रस्ता काय कोकणातला रस्ता बरोबर आहे, गणपतीच्या आधी मी आम्ही बनवून देतो 1 लेन, काही नाही, उडाला सगळा, करोडो रुपये फुकट गेले, त्यात तो ब्रिज पडला, पुन्हा जर तो आमदार तिकडे निघून आला तर त्याला कळणार आहे का की बाबा माझ्याकडनं काही चूक झाली आहे? हा नुसता आर्किटेक्ट या विषयांवरचा विषय नाही, हे सगळं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. आणि याचं कारण कोणालाही शासन होत नाही, कोणालाही शिक्षा होत नाहीत, जबाबदार काही नाही. एक एवढा मोठा ब्रिज पडला, सरकार म्हणते आम्ही इन्क्वायरी लावू, संपला विषय, त्यांच्याकडच्या बातम्या बंद होतात, पुढे काही नाही होत. अशा परिस्थितीत हे आर्किटेक्ट आत्ता म्हणजे टँजिबल काय करू शकतात? निवडणुकीच्या वेळेला तर मला वाटतं त्यांना इनफ मेसेज गेला आहे त्यांना, म्हणजे आर्किटेक्टला नाही सगळ्याच लोकांना. नाही मला असं वाटतं, मी इथे आलेल्या माझ्या सगळ्या आर्किटेक्ट बांधवांना भगिनींना माझी नम्र विनंती आहे, तुम्हाला महाराष्ट्र कसा दिसतो, तुम्हाला पुणे शहर कसं दिसतं, तुम्हाला मुंबई शहर कसं दिसतं, तुम्हाला काय करावं असं वाटतं, हे तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त एक गंमत म्हणून, हॉबी म्हणून एक असाइनमेंट करा की मला ही गोष्ट इथे आणावीशी वाटते, मला ही गोष्ट इथे करावीशी वाटते. उद्या त्या कल्पनांना गती येईल, मी निश्चित आशावादी आहे, मी तुम्हाला खरंच सांगतो. आणि तुमच्यापैकी कोणालाही ज्यांना असं वाटेल की ही मला गोष्ट करायची आहे, करावीशी वाटते आहे, कृपा करून येऊन मला भेटा याच्यात, कारण मला त्याची आवड आहे. जिथे जिथे माझ्याकडनं शक्य होईल तिथे तिथे त्या गोष्टी केल्या जातील. आता तुम्हाला मी ह्याच्यातली शिवाई पार्क मैदानामध्ये केलेली एक बाग आहे ती येऊन बघा, आजही तशी तशी ठणठणी व्यवस्थित आहेत, संध्याकाळी सगळी मुलं बिलं जात असतात वगैरे वगैरे, कुठेही काही खराब झालेलं नाही आहे. बाकीच्या बागा बघा, याचं कारण आपण करत असलेल्या गोष्टी कोणासाठी करतो त्याच्याबद्दलची एक आस्था तुम्हाला लागते, ती आस्था मला आहे. अरे फार चांगलं सजेशन तुम्ही दिलंय, लोकसहभाग हा ब्लूप्रिंट मध्ये पण तुम्ही जे बोलले लोकसहभागाबद्दल, त्याशिवाय कसं होईल? सर आर्किटेक्ट्स हे त्यांना अर्बन प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंग या सब्जेक्टची पण जाणीव असते, तर त्यांचा लोकसहभाग हा जसं तुम्ही म्हटले की आम्ही तुमच्याकडे येऊ शकतो आयडियाज घेऊन, तर ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये पण या तरुण पिढीनी आणि आर्किटेक्ट्सनी जायला पाहिजे का? राजकारणात यायला पाहिजे का? हां निश्चित यायला पाहिजे, का नाही यायला पाहिजे? त्यांनी खूप बदल घडू शकतो. मी तुम्हाला मध्यंतरी मी एक माझं भाषण झालं ते सांगतो आणि आपण शेवट करू या गोष्टींचा. '1995 ही जर समजा आपण एक लाईन पकडली 1995, तर 1995 आधीचा महाराष्ट्र आणि 1995 नंतरचा महाराष्ट्र अशा दोन गोष्टींमध्ये तुम्हाला विभाजन करायला लागेल. 1991-92 साली ज्या वेळेला गॅट डंकेल वगैरे कदाचित नाव माहिती नसेल तुम्हाला, परंतु मार्केट ओपन झालं देशाचं, त्याला नरसिंहराव पंतप्रधान होते आणि आपले मनमोहन सिंग आपल्या देशाचे अर्थमंत्री होते. हे गॅट डंकेल ज्यावेळेला आलं त्यावेळेला
याचा बरोबर जाणीव ही या देशातल्या महाराष्ट्रातल्या मध्यम वर्गाला झाली. त्याला कळले हे काय आहे. आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्या चळवळी मग युनियन्स राजकारण निवडणुका हे सगळं मध्यम वर्गाच्या हातामध्ये होतं. मध्यम वर्ग हा श्रीमंत आणि गरीब यांच्यामधला दुवा होता. 95 वेळेस तो अचानक दूर झाला. त्यांची मुलं मुली हे परदेशात जायला लागले, ते बाहेर जायला लागले आणि ते चळवळ ते राजकारण त्या निवडणुका ते त्यांचा अस्तित्व हे सगळं संपलं. आणि मग खालून काहीतरी वेगळं भरती आलं परत. नेमकं त्याच वेळेला या देशामध्ये इंटरनेट आलं, टेलिव्हिजन चॅनल झाली, मोबाईल फोन आले आणि तुमच्या आयुष्याला एक स्पीड आला. तो स्पीड झेलण्याची ताकदच समाजात त्यावेळेला नव्हती. आणि ते सगळं हेवायर झालं. आजही कोणी ती गोष्ट थांबवू शकतोय कळलं का. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून एक गाणं म्हणून सांगतो की जो ज्याला आपण प्रतिभावान कवी म्हणतो जावेद अख्तर साहेब, त्यांच्या एका चित्रपटाबद्दल जे गाणं आहे ना, कोई कहे कहता रहे हम लोगों की ठोकर में है जमाना, या प्रकारचा समाज निर्माण झाला. हे सगळा तरुण मला कोणाशी देणं घेणं नाही, आता कोण माझ्यावरती उपकार करेल किंवा नाही करेल नाही आहे. तो जो स्पीड त्याच्यानंतर ती गेलेली ती जी सगळी जी पकड होती ती सगळी ढिली झाली, ती गेली. म्हणून माझी इच्छा आहे, माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या सर्व मध्यमवर्गीयांना, प्रत्येकाने निवडणूक लढवली पाहिजे अशी ती गरज नाही आहे, परंतु तुम्ही राजकारणात लक्ष दिलं पाहिजेत. तुमची सकाळ जी होते ना, ती तुमची सकाळ पाण्याने होते. पाण्याची पट्टी ही महानगरपालिकेत होते, त्याचे पैसे किती ते. तुमच्याकडे दूध येतं, त्या दुधाचे भाव राज्य सरकार ठरवतं. तुमच्याकडे सकाळी तुम्ही पंखा लावता, एसी लावता, त्याचे भाव हे राज्य सरकार केंद्र सरकार ठरवतं. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचं सगळं आयुष्य हे त्या राजकारणाशी बांधलं आहे, त्याला तुम्ही तुच्छ मानता. नको ते राजकारण आपल्याला, ते राजकारण नको आपल्याला चिकटायला का. आणि मग त्या गोष्टींबद्दल शिव्या देत बसायच्या. माझं म्हणणं आहे की हाच लोकसहभाग. आज तुमच्यामधले अनेक आर्किटेक्ट जे आहेत ज्यांना काही करून दाखवायचे, आला पाहिजेत तुम्ही राजकारणामध्ये. माझं अजिबात म्हणणं नाही की माझ्या पक्षामध्ये फक्त या, म्हणून इतरही पक्षात जा, जे तुम्हाला आवडी असेल ते तिकडे जा, तिकडून थकाल आणि परत माझ्याकडे याल तो भाग वेगळा. पण मला असं वाटतं तुमच्या सहभागातनच ह्या गोष्टी उभ्या राहतील, महाराष्ट्र उभा राहील. मला वाटतं अनेक राजकारणी बुद्धिमान असतात. राजसाहेब ठाकरे हे प्रज्ञावंत राजकारणी. आणि बुद्धी आणि प्रज्ञेतला फरक आहे की बुद्धी फक्त ॲनालिसिस करते, प्रज्ञा तुम्हाला कृती करायला भाग पाडते. सो असे कृतिशील राजकारणी असणारे जे तुम्हाला उद्या कृतिशील नागरिक बनवतील अशी आशा धरूया. आर्किटेक्ट ॲज अ सोर्स ऑफ ऑल डिझाईन त्यांना लीड करतील अशी आशा धरूया. आणि आजची मुलाखत थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.